पद्मविभूषण डॉक्टर जयंतजी नारळीकर यांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करावं. मी माननीय कुलगुरू डॉक्टर उद्धवजी भोसले सर, पद्मविभूषण डॉक्टर जयंतजी नारळीकर सर, तसेच सौ मंगला नारळीकर आणि सौ भोसले मॅडम यांचं मंचावरती स्वागत करतो. नमस्कार. सर्वप्रथम मी डॉक्टर अरविंद सरोदे, भौतिकशास्त्र संकुल स्वामी रामान तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे सर्व विज्ञानप्रेमी रसिकांचे, विशेषतः शाळेतील विद्यार्थी जे इथे जमलेले आहेत, विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक वृंद, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यापीठातील अधिकारी वर्ग, विविध संकुलाचे संचालक, प्राध्यापक, डीन, डायरेक्टर इन्क्युबेशन इनोव्हेशन अँड लिंकेजेस, डायरेक्टर बोर्ड ऑफ एक्झामिनेशन अँड इव्होल्युशन, तसेच विद्यापीठातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे पद्मविभूषण डॉक्टर जयंत तारलीकर यांच्या विशेष व्याख्यानास आपले स्वागत करतो. सर्वप्रथम मी माननीय कुलगुरू डॉक्टर उद्धवजी भोसले सर यांना विनंती करतो की त्यांनी मी स्कूल ऑफ फिजिकल सायन्सेस अर्थात भौतिकशास्त्र संकुल याचे संचालक डॉक्टर एम के पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर जयंत नारळीकर सरांचा अवघ्या थोड्या वेळामध्ये परिचय करून द्यावा. नमस्कार. आदरणीय व्यासपीठावरील उपस्थित आजच्या या जाहीर व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे तरुण व तडफदार कुलगुरू डॉक्टर उद्धवजी भोसले साहेब, या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण आपणा सर्वांचे आदर्श व आजच्या या जाहीर व्याख्यानासाठी उपस्थित असलेले व्याख्याते जागतिक ख्यातीचे शास्त्रज्ञ पद्मविभूषण आदरणीय डॉक्टर जयंत नारळीकर, त्यांच्या अर्धांगिनी डॉक्टर मंगलाताई नारळीकर, आमच्या विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले यांच्या अर्धांगिनी सौ मीराताई भोसले, आणि आपण या ठिकाणी सर्व उपस्थित असलेले आदरणीय निमंत्रित या विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर जोगेंद्रसिंह बिसेन या कार्यक्रमासाठी आमच्याकडे आंतरराष्ट्रीय कार्यशाळा होत असल्यामुळं त्यासाठी उपस्थित खास करून उपस्थित असलेले आयुकाचे माजी संचालक डॉक्टर अजित केंभावी सर, विविध प्राधिकरणाचे सदस्य, निमंत्रित पत्रकार बंधू भगिनी आणि आपण सर्व विज्ञानांचे रसिक विद्यार्थी मित्र आणि बंधू भगिनी, आपल्या सर्वांचे मी या विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये हार्दिक स्वागत करतो. आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये येथे जमलात यावरूनच अंदाज येतो की आपल्याला गुरुत्वाकर्षण व गुरुत्वाकर्षणाच्या लहरी समजून घेण्यामध्ये किती आकर्षण आहे. डॉक्टर जयंत नारळीकर सर यांना ऐकण्यासाठी आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथं उपस्थित झालेला आहात, त्याबद्दल सर्वप्रथम मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, 1964 तो काळ होता, जो काळ अतिशय म्हणजे वेगळ्या पद्धतीचा होता. भारत नुकताच स्वातंत्र्य झालेला होता, भारतातली परिस्थिती अतिशय बिकट अशी होती, संसाधनाचा अभाव होता, आणि एक नवी उमेद घेऊन हा भारत एक फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेण्यासाठी प्रयत्न करत होता. पण त्यांना म्हणावं तसं त्या पद्धतीचं पंखबळ ज्याला लागतं ते उपलब्ध होत नव्हतं, आणि त्यामुळे म्हणून इच्छा असूनही प्रेरणा असूनही बऱ्याच वेळेस आपल्या भारताची म्हणावी त्या पद्धतीनं जागतिक क्षितिजावरती ओळख होत नव्हती. आणि एके दिवशी 1964 शेवटी भारतातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वच अग्रगण्य वृत्तपत्रामधून त्यांच्या मुख्य पृष्ठावरती एक अतिशय मोठी ठळक अक्षरामध्ये बातमी प्रसिद्ध झाली, आणि ती बातमी
इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जागतिक स्तरावर ती ॲक्सेप्ट केली गेली की खरोखरच त्यामुळं आपल्या भारताचं फक्त म्हणजे जागतिक क्षेत्रा संपूर्ण जागतिक क्षेत्रामध्ये किंवा जागतिक याच्यामध्ये इतका मोठा लौकिक झाला. आणि ती बातमी अशा स्वरूपाची होती, केम्ब्रिज येथे काम करणाऱ्या एका अतिशय तरुण शास्त्रज्ञाने त्यांच्या मार्गदर्शकाच्या सहाय्याने आईन्स्टाईनच्याही पुढे जाऊन एक नवीन सापेक्षतावादाशी संबंधित एक नवीन सिद्धांत मांडला असून ज्याची घोषणा रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी लंडन येथे झाली होती. ही बातमी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व शास्त्रज्ञांनी इतक्या उत्सुकपूर्तपणे स्वीकारली होती की त्यामुळं आपल्या भारताचे नाव जागतिक क्षेत्रामध्ये किंवा क्षितिजावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला येऊ लागलं आणि या पद्धतीनं आपल्या देशाला एक नवीन ओळख निर्माण करून देण्याचं काम ते जे तरुण शास्त्रज्ञ होते त्यांनी केलं. आणि तो तरुण शास्त्रज्ञ दुसरा तिसरा कुणीही नसून डॉक्टर जयंत नारळीकर सर होते. अशा या अगदी तरुण वयामध्ये त्यांचं वय तेव्हाचं होतं 24 वर्ष, त्यांनी या 24व्या वर्षी 25व्या वर्षी केलेली जी एक अतुलनीय कामगिरी होती ती खरोखरच वाखाणण्याजोगी होती आणि आपल्या देशाला एका मोठ्या प्रमाणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ओळख निर्माण जागतिक स्तरावरती ओळख निर्माण करून देण्यासाठी पुरेशी होती. नव्हे पाश्चिमात्य राष्ट्र जी आहेत, जी अतिशय प्रगत राष्ट्र आहेत, त्यांच्या बरोबरीला नेऊन ठेवण्यासाठी पुरेशी होती. तर अशी एक मोठी घटना नारळीकर सरांच्या नावानं किंवा रूपानं आपल्याला ती जागतिक क्षितिजावरती प्राप्त झाली आणि त्याचा फायदा साहजिकच आहे, त्यांच्या या कार्याची माहिती भारतीयांनी देखील अतिशय उत्स्फूर्तपणे स्वीकारली. नव्हे इतकेच नव्हे तर भारतातील घराघरामधून जयंत या नावाची चर्चा होऊ लागली. त्यांच्या या कार्यामुळे, महान कार्यामुळे भारत सरकारने 1965 त्यांना भारत सरकारतर्फे दिला जाणारा अतिशय मानाचा असा पद्मभूषण या नागरी पुरस्काराने त्यांना सजविण्यात आले. अशा प्रकारे डॉक्टर जयंत नारळीकर या नावाचा आंतरराष्ट्रीय क्षितिजावरती ताऱ्याच्या रूपामध्ये उगम झाला. मला या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की एवढ्या तरुण वयामध्ये अवघ्या 25व्या वर्ष या वयामध्ये भारत पद्मभूषण ही पदवी मिळवणारे ते एकमेव असे शास्त्रज्ञ होते. अशा या महान सुपुत्राचा जन्म महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे 19 जुलै 1938 झाला. ही आपल्यासाठी आणखीन एक घोषणावह गोष्ट आहे की ते आपल्या मातीतले महाराष्ट्रातले सुपुत्र आहेत. नारळीकर सरांच्या आईचे नाव सुमती व वडिलांचे नाव विष्णू वासुदेव नारळीकर हे होते. सुमतीताई या संस्कृतच्या पंडित होत्या तर विष्णू नारळीकर सर हे बनारस हिंदू विश्वविद्यालय येथे गणिताचे प्राध्यापक व विभाग प्रमुख होते. डॉक्टर नारळीकर सर यांना जन्मापासूनच जनरल रिलेटिव्हिटी बद्दल खूप आवड निर्माण, कारण त्याचं कारणही असं होतं की त्यांच्या घरामध्ये जनरल रिलेटिव्हिटीचं आहे. त्यांचे वडील स्वतः जनरल रिलेटिव्हिटीमध्ये काम करणारे एक नामांकित शास्त्रज्ञ किंवा नामांकित प्राध्यापक होते. डॉक्टर जयंत नारळीकर जन्मापासूनच अतिशय हुशार व अभ्यासू आहेत. नुसतेच ते अभ्यासूही नाहीत तर खेळाच्या क्षेत्रात देखील त्यांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. ते एक उत्तम बॅडमिंटनपटू आहेत, नंतर ते टेनिसकडे वळले व त्या क्षेत्रामध्ये देखील अतिशय चांगले नाम त्यांनी प्राप्त केलेलं आहे. डॉक्टर जयंत नारळीकर सर जसं मी आता म्हटलं ते जन्मापासूनच अतिशय हुशार होते. कोणते बऱ्याच वेळेस त्यांची हुशारीची चुणूक जी आहे ती आपल्याला अगदी कमी लहान वयामध्ये आपल्याला लक्षात येते. जेव्हा ते एका परीक्षेला सामोरे गेले तेव्हा तिथे एक टीप होती की बा या प्रश्नपत्रिकेमध्ये असलेल्या कोणत्याही 6 प्रश्न आपण सोडवावेत. तिथं 8 क्वेश्चन दिलेले होते आणि त्यापैकी 6 प्रश्न आपण सोडवावेत. तर नारळीकर सरांचा हुशारी किंवा त्यांचं जे स्वतःवरती असलेला आत्मविश्वास एवढा दांडगा होता की त्यांनी ती सर्व प्रश्न उत्तरं त्या प्रश्नाची उत्तरं अतिशय मुद्देसूद पद्धतीनं लिहिली आणि शेवटी एक नोट किंवा एक टीप लिहिली परीक्षकासाठी की मी इथंवरती 8 क्वेश्चन लिहिलेले आहेत, त्यापैकी कुठलेही 6 प्रश्न आपण सोडावेत आणि सर्व प्रश्नासाठी समान गुण मिळतील याची खात्री मला आहे. तर अशा पद्धतीचा स्वतःवरती आत्मविश्वास असणारे आणि अतिशय हुशार बुद्धिमत्तेचे असे हे डॉक्टर जयंत नारळीकर नंतर केम्ब्रिजमध्ये जेव्हा ते पुढील शिक्षणासाठी मॅथमॅटिक्सच्या ट्रायपॉड परीक्षेमध्ये देखील त्यांना अशाच पद्धतीनं तिथं
10 प्रश्न सोडवण्यासाठीची टिप देण्यात गेली होती पण त्यापेक्षाही त्यांनी जास्त प्रश्नाची उत्तरे लिहिली आणि जेव्हा रिझल्ट आला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की काही विषयांमध्ये त्यांना 100 पैकी 100च नव्हे तर 110 120 130 असे गुण प्राप्त झालेले होते ते हे गुण पाहून त्यांना थोडासा संभ्रम वाटला किंवा कदाचित परीक्षकाची काहीतरी चूक झाली असावी पण नंतर त्यांना सांगितलं गेलं की या ठिकाणी प्रश्न पद्धती किंवा उत्तरपत्रिका आपण ज्या पद्धतीचे उत्तर लिहिलं त्यावरून आपलं त्याचं आकलन किंवा त्याचा असेसमेंट केलं जातं आणि आपण इतके चांगल्या पद्धतीने उत्तरे लिहिले आहेत की ज्यामुळं आपल्याला 100 पेक्षाही जास्त गुण त्या विशिष्ट विषयामध्ये प्राप्त झालेले आहेत. डॉक्टर जयंत नारळीकर सरांना एक विशिष्ट पर्सनॅलिटी ड्युअल पर्सनॅलिटी ज्याला म्हणतो आपण अशी प्राप्त झालेली आहे. ते नुसतं शिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रामध्ये नव्हे तर एकंदरीतच त्यांच्या लिखाणामध्ये देखील त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण अशी कामगिरी केलेली आहे. त्यांच्या अतिशय नामांकित अशा विज्ञान कथा रहस्यमय कथा विज्ञानाशी संबंधित असलेल्या ज्याच्यावरती अनेक चित्रपट देखील निर्माण झाले अशी पुस्तकं सरांनी लिहिलेली आहेत. त्यातली काही जी अतिशय गाजलेली पुस्तकं होती ती अंतराळातील भस्मासूर, अभयारण्य, चला जाऊ अवकाश सफरीला, टाईम मशीनची किमया, प्रेषित, यक्षांची देणगी, याला जीवन ऐसे नाव, वामन परत न आला, व्हायरस, अंतराळ आणि विज्ञान, आकाशाशी जडले नाते, गणितातील गमती जमती, नभात हासरे तारे, नव्या सहस्त्रकाचे नवीन विज्ञान असे कितीतरी पुस्तकं सरांनी आतापर्यंत लिहिलेली आहेत आणि त्या पुस्तकाला फक्त भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावरती देखील अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला आहे. मला या ठिकाणी विशेष करून नमूद करावेसे वाटते की त्यांनी लिहिलेलं एक पुस्तक नभात हासरे तारे हे तिघांनी मिळून लिहिलेलं होतं. त्यापैकी एक डॉक्टर मंगलाताई नारळीकर त्या स्वतः याच्यामध्ये लेखक म्हणून काम केले आणि दुसरे एक लेखक जे आहेत सहलेखक डॉक्टर अजित केंभावी ते देखील योगायोगानं आज आपल्यासोबत आहेत. तर असा हा त्रिवेणी संगम ज्या ठिकाणी एका पुस्तकासाठी एक पुस्तक ज्याने तिघांनी मिळून लिहिलं होतं ते तिघही लेखक आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. तर त्यासाठी आपण सर्वप्रथम त्या सर्वांचं टाळ्याच्या गजरामध्ये अभिनंदन करू. डॉक्टर जयंत नारळीकर सरांचे नांदेडशी तसं खूप जवळचं नातं आहे आणि या विद्यापीठाशी तर अतिशय जवळचं आहे कारण या विद्यापीठाच्या स्थापनेपासूनच अगदी 1994 काळापासून त्यांनी वारंवार आपल्याला विविध प्रकारे सहकार्य करत राहिले. सहकार्यच नाही तर ते स्वतःहून या ठिकाणी कितीतरी वेळेस आपल्याकडे व्हिजिट केलेले आहेत. वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला हवे त्या ठिकाणी मदत केलेली आहे. विशेष करून भौतिकशास्त्र संकुलासाठी तर त्यांचे आमच्यावरती इतके अनंत उपकार झालेले आहेत. सर, 25 वर्षापूर्वी आपण जे या ठिकाणी या प्रांगणामध्ये लावण्यात आलेलं रोपटं होतं त्यासाठी प्रेमरूपाने किंवा आशीर्वाद रूपाने जे आपण सिंचन केलात त्याच पालवीनं आज एक वटवृक्षाचं रूप धारण केलेलं आहे आणि आज आम्ही 25 वर्ष सिल्वर जिबली सेलिब्रेट करतोय. त्या सिल्वर जिबली सेलिब्रेशनच्या निमित्तानं आपल्याला निमंत्रित करावं असं आमचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर उद्धवजी भोसले सरांना वाटत होतं आणि त्यांनी आपल्याला विनंती केली आणि आमच्या विनंतीला मान देऊन क्षणाचाही विलंब न लावता आपण आमचं निमंत्रण स्वीकारलं आणि आपण या ठिकाणी आमच्याशी हितगुज करण्यासाठी नव्हे तर 25 वर्षानंतर परत एकदा आशीर्वाद देण्यासाठी आणि पुढील भावी कार्यासाठी आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आपण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दलही परत एक वेळेस मी सर्व नांदेडवासियांच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत करतो. त्यांच्या अर्धांगिनी डॉक्टर मंगलाताई नारळीकर त्या देखील गणितातल्या अतिशय निष्णात आहेत. मॅडम, त्यांचं मूळचं नाव राजवाडे, मंगला राजवाडे. त्यांनी मुंबई विद्यापीठातून 1962 BA पदवी घेतली. त्यानंतर त्या 1964 MA मॅथमॅटिक्समध्ये त्यांनी MA पूर्ण केलं. त्यावेळी त्यांनी विद्यापीठातून पहिले आल्या होत्या व त्यांना कुलपतीकडून सुवर्णपदक देखील दिलं गेलं होतं. त्यांची अध्यापकीय कारकीर्द देखील अतिशय गाजलेली राहिलेली आहे. 1964 ते 1966 त्या इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या मुंबईच्या संस्थेत गणित विद्यालयात आधी सहाय्यक संशोधक आणि नंतर सहयोगी संशोधक म्हणून काम केलेलं आहे. नंतर ते 1967 ते 1969 केम्ब्रिज विद्यापीठात पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या शाळेत गणिताचे अध्यापनाचं कार्य देखील केलेलं आहे. मुंबई विद्यापीठात व नंतर पुणे विद्यापीठाच्या गणित विभागात त्या प्राध्यापिका म्हणून देखील काम केलेले आहेत. 1974 ते 1980 या कालावधीत परत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च येथेच संशोधन करून त्यांनी 1981 गणित विषयातील PhD प्राप्त केलेली आहे.
1982 ते 1985 या काळात टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये गणित विद्यालयात फुल ऑफिसर म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. याच काळात त्यांनी मुंबई विद्यापीठातील एम फिल करणाऱ्या गणिताच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील आपण केलेलं आहे. मॅडम, आपण आम्हाला दीपावलीच्या सुट्ट्यामध्ये जेव्हा जेव्हा आम्ही आयुकाला व्हिजिट करायचो तेव्हा आग्रहानं खाऊ घातलेल्या करंजा, तेव्हाचे ते कचोरी आणि विशेष करून उकडीचे मोदक आम्हाला नेहमी आठवतात. नव्हे आम्ही केवळ त्याच्यासाठी म्हणूनच दीपावलीच्या सुट्ट्यामध्ये आयुकाला व्हिजिट करायचो, तर त्या सर्वासाठी आम्ही आपले परत एक वेळेस आभार व्यक्त करतो. या अथांग विश्वाच्या निर्मितीचे रहस्य शोधण्यामध्ये जे नेहमीच स्वतःला वाहून घेत असत त्यांच्या घरचं गणित मात्र सांभाळण्याचं काम या मंगलाताई नारळीकर अतिशय चोखपणे बजावत राहिलेले आहेत आणि त्यामुळेच म्हणून नारळीकर सरांना जास्तीत जास्त वेळ संशोधन कार्यासाठी देत आलेला आहे. सर, आपण आमच्यासाठी एक मोठी पर्वणी उभी करून दिलात. आयुकासारखी एक इन्स्टिट्यूट आमच्यासाठी आपण तिथले दालन आमच्यासाठी उघडे करून दिलात. त्यासाठी असंख्य अशा भौतिकशास्त्रामध्ये काम करणाऱ्या संशोधकाच्या वतीनं मी आपला शतशः आभार व्यक्त करतो. कारण आयुकासारखी एवढी नामांकित संस्था ज्यांनी फक्त ॲस्ट्रो फंडामेंटल रिसर्चमध्येच नाही तर आता सध्याच्या प्रगत अशा अप्लाईड ॲस्ट्रोफिजिक्समध्ये किंवा स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये देखील अतिशय मोलाचं भरीव कार्य केलेलं आहे, अशा इन्स्टिट्यूटला आपण घडवण्याचं कार्य केलं तर आपण त्यासाठी शिल्पकार म्हणून खरोखरच या देशासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे. म्हणतातच ना, क्रिएटिव्हिटी इज द सोल ऑफ ट्रू स्कॉलर, आणि त्याचप्रमाणे आपण क्रिएटिव्हिटीच्या माध्यमातून भारतातीलच नव्हे तर जागतिक पातळीवरील देखील अभ्यासकांसाठी अतिशय महत्त्वाचं असं हे एक दालन उपलब्ध करून दिलेलं आहे. तर सरांचा परिचय करून द्यावा तेवढा कमी आहे. खरं म्हणजे त्यांची या विषयामधले भौतिकशास्त्र किंवा स्पेस पर्टिक्युलरली जनरल रिलेटिव्हिटी वगैरेमध्ये इतका त्यांचा सखोल अभ्यास झालेला आहे. त्यांनी फ्रेड हायल सारख्या नामांकित शास्त्रज्ञासोबत कार्य केलेलं आहे जे अतिशय चौकस होते. त्यांना रिसर्च स्टुडंट म्हणून सिलेक्ट करायचं असेल तर खूप ते म्हणजे बारकाईनं विचार करायचे. खरं म्हणजे स्टीफन हॉकिन्स, मार्टिन रीस, बार्डोन कार्टर, जॉर्ज इलिस असे कित्येक विद्यार्थी त्याच्याकडं जॉईन होण्यासाठी वाट पाहत होते, पण त्या सर्वांना सोडून आपल्याला त्यांनी निवडलं याच्यावरूनच आपल्या बुद्धिमत्तेची खऱ्या अर्थानं या ठिकाणी जाणीव होते. तर अशा या महान सुपुत्राला आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये आदरणीय आमच्या विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर उद्धवजी भोसले सरांना मी विनंती करतो की आपण त्यांचं सहर्ष स्वागत करावं. मी आमच्या कृपया शाल, मोमेंटो व पुस्तक भेट देऊन आपल्या विद्यापीठाच्या वतीनं आदरणीय सरांची मती किंवा त्यांचं जे संशोधनामध्ये केलेलं कार्य आहे अतिशय मोलाचं कार्य आहे. त्यापेक्षाही त्यांनी विज्ञानाच्या प्रसारासाठी ज्या पद्धतीनं कार्य केलं, घराघरामध्ये नव्हे छोट्या मुलांमध्ये विज्ञानाची रुची वाढवण्यासाठी अतिशय मोलाचं काम केलेलं आहे आणि त्यासाठी म्हणून प्रत्येक घरामध्ये जयंत नारळीकर हे नाव अतिशय आदरानं चर्चिलं जातं. मी त्याचसोबत आमच्या कुलगुरू सरांच्या अर्धांगिनी सौ मीराताई भोसले ताई यांना विनंती करतो की आपण डॉक्टर मंगलाताई नारळीकर सरांचं देखील साडी व मोमेंटो आणि पुस्तक देऊन आपण स्वागत करावं. आदरणीय मंगलाताई नारळीकर, त्यांचं देखील या शैक्षणिक क्षेत्रामध्ये व संशोधनाच्या क्षेत्रामध्ये अतिशय मोलाचं सहभाग राहिलेला आहे, नव्हे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन अतिशय सिग्निफिकंट राहिलेलं आहे. तर सर्वांच्या वतीनं आपण त्या दोन्हीही महान त्यांचं आज स्वागत करू. धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम. आपला अधिक वेळ न घेता मी आदरणीय जयंत नारळीकर सरांना विनंती करतो की आपण या गुरुत्वाकर्षणा लहरीचं जे रहस्य आहे ते रहस्य आपल्या आमच्यासोबत विशद करावं. आदरणीय जयंत नारळीकर सर, उपस्थित श्रोते मंडळी, सर्वप्रथम मी
आपण सर्वांनी केलेल्या स्वागताबद्दल माझे धन्यवाद देतो. सामान्यपणे एखादा वक्ता अनेक प्रकारचे श्रोतृवृंद पाहतो आणि तसे जर मी माझे वेगवेगळे श्रोतृवृंद पाहिले तर मी असं म्हणेन की मी मला जर त्यांना मार्क द्यायचे असले तर नांदेडच्या श्रोत्यांना मी पहिल्या श्रेणीत बसून त्यांनी आत्तापर्यंत माझ्या भाषणांना उत्कृष्ट दाद दिली आहे. मला आज ज्या विषयावरती बोलावंसं वाटतंय तो म्हणजे इथून जवळच औंध्या नागनाथ इथे एक प्रचंड प्रयोगशाळा, प्रचंड म्हणजे आकाराने प्रचंड, आणि त्याच्यात अनेक प्रकारचे गुण आहेत ते आपण पाहू. तर ही प्रयोगशाळा त्याची निर्मिती होती आहे आणि आपल्या एकंदर सर्व देशामधले अशा किती प्रयोगशाळा आहेत म्हटलं तर त्यांची संख्या अजून 10 पोचली नाही. इतके रेअर म्हणजे सगळीकडे न सापडणारी अशी ही प्रयोगशाळा भारतात का त्याची निर्मिती होते याच्याबद्दल मी आज काहीतरी सांगणार आहे. तर याच्यामध्ये मला कम्प्युटर वापरायचं आहे म्हणजे इथं प्रोजेक्शनसाठी, आणि माझी आशा आहे की तुम्हाला काहीतरी त्यातनं दिसू शकेल. इथं ओके तिथनं पाहायला मागोवर नाहीतर राहू दे, मी त्याचा शिवायच करतो. तुम्हीच ठरवा. नाही असू दे, मी तिथं प्रयोग ह्याच्यावर प्रोजेक्ट करावं म्हटलं तर सगळ्यांना दिसेल असं मला वाटत नाही, म्हणून मी त्याच्याशिवाय माझं भाषण करतो. त्यांच्याकडे आहे ना पुण्याहून आजच्या प्रोग्रॅमसाठी हे पाठवलेली होती एक पॉवर पॉईंटची, परंतु इथं पोचलेली दिसत नाही, त्यामुळं मी मी ह्याचा उपयोग न करताच करतो. तर ठीक आहे, आपण ह्याच्याशिवाय करूया, काही हरकत नाही. तिथं माझी कसोटी लागेल, तुम्ही मला किती मार्क देताय बघूया. तर गुरुत्वाकर्षणाच्या लहरी या विषयावरती मला बोलायचे आज. आणि हे गुरुत्वाकर्षण आणि त्याच्या लहरी हा प्रकार काय आहे हे जाणून घेण्यापूर्वी आपण हा प्रश्न विचारूया की लहरी म्हणजे काय. तुम्हाला माहीत आहे का लहरी म्हणजे काय? आता तुम्ही एखाद्या पाण्याच्या डबक्यामध्ये दगड टाकलात की त्यातून सगळ्या दिशांना पाणी लहरींच्या रूपानं जाताना दिसतं, त्यावरून पाण्याचे उंच सखल असे भाग आपल्याला दिसतात, तर त्याला आपण लहरी म्हणतो. जेव्हा समुद्रात मोठ्या लाटा येत असतात तेव्हा तुम्ही जेव्हा तटावरून पाहता तेव्हा त्या ज्या लाटा येतात त्या लहरींच्या रूपाने येतात.
तर त्यांना लहरी म्हणतो. या लहरी केवळ पाण्याच्याच असत नाहीत तर अनेक प्रकारच्या असू शकतात. आपण जेव्हा जेव्हा बोलतो, तुम्ही माझं बोलणं आत्ता जे ऐकतात ते इथून तिथपर्यंत गेलेल्या लहरी त्या ध्वनीच्या लहरी असतात. तर ध्वनीच्या लहरीच्या माध्यमातून ते त्या तुमच्यापर्यंत जातात. तर अशा तऱ्हेनं वेगवेगळ्या प्रकारच्या लहरी असतात. त्यामध्ये 1865 सुमाराला जेम्स क्लार्क मॅक्सवेल नावाच्या शास्त्रज्ञानं विद्युत चुंबकीय लहरींची कल्पना काढली. ती कल्पना म्हणजे वास्तव होतं. ते म्हणजे काय, तर जेव्हा इथून तिथं तुम्ही एखादी प्रकाश किरण जाताना पाहता तेव्हा त्याचा अर्थ काय, तर त्या प्रकाश किरणामध्ये एकंदर तर सर्व तऱ्हेनं पाहिलं तर त्या प्रकाश किरणामध्ये विद्युत आणि चुंबकीय क्षेत्र अशा दोन क्षेत्रांच्या एकमेकांना जोडलेल्या अशा लहरी इथून तिथं जात असतात. आणि त्या सगळ्या लहरींचं जेव्हा आपण वेगवेगळे गुण पाहतो, तर जेव्हा एखादी लहर तुम्ही पाहता त्या लहरीमध्ये असा उंच भाग असतो, मग सखल भाग असतो, पुन्हा उंच उंच सखल असा, तर दोन जवळजवळच्या उंच भागातला जो अंतर जे अंतर त्याला आपण वेवलेंथ म्हणतो, म्हणजे लहरींची लांबी तशी मोजतो. आणि साधारण सर्वात जास्त लांबीच्या लहरी ज्या असतात त्या रेडिओच्या असतात. आणि त्यातून मग तुम्ही त्या लहरींची लांबी कमी करत करत जर शेवटी क्ष किरणापर्यंत गेलात तर त्या पुष्कळच बारीक झालेल्या असतात. आपल्या डोळ्यांना ज्या लहरी दिसतात त्यापेक्षा क्ष किरणांच्या लहरी आणखीन बारीक असतात. तर अशा तऱ्हेनं वेगवेगळ्या प्रकारे आपण जेव्हा लहरींचा अभ्यास करतो तेव्हा त्या संदर्भात प्रश्न येतो की गुरुत्वाकर्षणाच्या लहरी हा काय प्रकार आहे. तर त्याची आता आपण दखल घेऊया. इथं थोडं पाणी असेल तर तुम्हाला माहीत असेल गुरुत्वाकर्षणाची एकंदर माहिती मिळायला कोणापासून सुरुवात झाली, तर आयझॅक न्यूटन. तुम्ही हे नाव ऐकलं असेल. आणि न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाचा नियम सुद्धा कदाचित तुम्ही ऐकला असेल, तुम्हाला माहीत असेल. तर न्यूटननं असा नियम मांडला की कुठल्याही दोन वस्तूमध्ये एकमेकाकडे आकर्षण असतं आणि त्या आकर्षणाला त्यांनी गुरुत्वाकर्षण असं नाव दिलं, ग्रॅव्हिटेशन. तर हे जे आकर्षण आहे हे कमी जास्त प्रमाणात असतं. खूप प्रचंड वस्तुमानाची जर वस्तू असेल तर तिचं आकर्षण जास्त असतं आणि कमी वस्तुमानाची असेल तर तिचं आकर्षणाचा जो बळ आहे ते कमी असतं. तर अशा तऱ्हेनं कमी जास्त बळ सगळं जर आपण हिशोबात घेतलं तर आपण असं म्हणू की एकंदर सर्व दृष्टीनं न्यूटनच्या नियमानुसार आपण काय काय सांगू शकतो. तर न्यूटनला असं म्हणतात की तो विचार करत बसला होता आणि त्याच्या डोक्यावर सफरचंद पडलं. तर हे सफरचंद का पडलं, ते खाली का पडलं असा त्याला प्रश्न पडला, ते वर का नाही गेलं. तर त्यांनी असा निष्कर्ष काढला असं म्हणतात की त्याला वाटलं की पृथ्वी आणि त्या सफरचंदामध्ये आकर्षण आहे, परस्पर एकमेकांना ओढून घेतात, म्हणून ते सफरचंद पृथ्वीवर पडलं.
आणि मग त्यांनी त्याचे एकंदर पूर्णपणे माहिती मिळवून त्यांनी जेव्हा त्याचे नियम मांडले आणि त्यांचं गणित सोडवलं तेव्हा त्याला दिसलं की एकंदर आपल्या विश्वामध्ये जे अनेक तारे आहेत तसे आपल्या ताऱ्याच्या म्हणजे सूर्याच्या भोवताली फिरणारे ग्रह आहेत तर त्या ग्रहांचं फिरणं एका ठराविक पॅटर्नमध्ये होतं तर ते ठराविक रूपात होणारं जे याच्याचं फिर एकमेक सूर्याभोवती फिरणं असतं त्याचं पूर्ण अनालिसिस त्याची पूर्ण त्यांनी तपासणी करून न्यूटनने दाखवलं की न्यूटनचे नियम तिथं लागू पडतात. पुढं त्याच्यामध्ये आणखीन सुधारणा झाली आणि साधारण 250 वर्षानंतर अल्बर्ट आइन्स्टाईन नावाच्या शास्त्रज्ञानं त्यामध्ये आणखीन सुधारणा केल्या आणि त्याला वेगळं नाव दिलं जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षणाचं एक वेगळं त्यांनी रूप मांडलं. तर ते रूप कसं होतं गुरुत्वाकर्षणाचं रूप त्यांनी जे मांडलं त्या बाबतीत असं आपण म्हणूया. समजा तुम्हाला विचारलं विशेषतः शाळेतल्या मुलांना कदाचित त्याचं उत्तर माहीत असेल एखादा त्रिकोण तुम्ही काढलात तर त्याच्या 3 कोनांची बेरीज किती होते कोणाला माहीत आहे का? किती अंश होते किती सांगितलं? ओके बरं बरं बरोबर आहे तर दिसतंय तेव्हा धन्यवाद. तर आइन्स्टाईन असं म्हटलं की समजा तुम्ही सूर्य आहे सूर्याभोवती एक त्रिकोण काढलात प्रचंड मोठा त्रिकोण होईल तो तर त्या त्रिकोणाच्या 3 कोनांची बेरीज 180 पेक्षा किंचित जास्त होईल ज्याला आपण 2 समकोन म्हणतो त्याच्यापेक्षा जास्त किंचित जास्त होईल. याचं कारण काय? तर त्याची जी भूमिती असते ती आपण शाळेत जी भूमिती शिकतो त्यापेक्षा वेगळी असते आणि त्याचं गणित वेगळं मांडता येतं आणि त्यातून आपण निष्कर्ष काढतो की काही भूमितीमध्ये त्रिकोणांच्या बेरीज 3 केली की तर 180 कमी होते तर काहीमध्ये जास्त होते. तर सूर्याच्या बाबतीत गुरुत्वाकर्षणामुळं ते जास्त होते असं आइन्स्टाईननं दाखवलं आणि ते त्या प्रकारचं भाकीत त्यांनी केलं ते शेवटी लोकांनी तपासून पाहिलं आणि ते बरोबर ठरलं. त्यामुळं लोकांना गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताबद्दल आइन्स्टाईननं जे काही त्याच्यात नवीन घातलेले होते पुष्कळ कुतूहल वाटलं आणि त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली. तर या अभ्यासामध्ये एक प्रश्न असा काही लोकांनी उपस्थित केला की जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं पाण्याच्या लहरी असतात चुंबकीय शास्त्र विद्युत चुंबकीय शास्त्राच्या लहरी असतात ध्वनीच्या लहरी असतात तेव्हा त्यांनी विचारलं गुरुत्वाकर्षणाच्या पण लहरी असतात का? तर हा प्रश्न विचारल्यावर त्याचं उत्तर द्यायला लगेच सोपं नाही आहे ते त्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी पुष्कळ प्रयत्न केले परंतु त्यांना नीट उत्तर सापडेना. तर अशा संदर्भामध्ये आपण असं पाहू आइन्स्टाईननं काय केलं. कारण आइन्स्टाईनलाही तो प्रश्न होता की गुरुत्वाकर्षणाच्या लहरी असतात का नसतात तर त्या लहरी कशा असतील हे शोधून काढायला त्यांनी काही गणित मांडलं आणि गणित मांडल्यानंतर त्या गणिताचा निष्कर्ष काय निघाला
की गुरुत्वाकर्षणाच्या लहरी असू शकत नाहीत, म्हणजे नकारार्थी उत्तर मिळालं. आणि आईन्स्टाईन म्हणाले हे फार महत्वाची गोष्ट आहे की गुरुत्वाकर्षणाच्या लहरी होऊ शकत नाहीत, हे मीच आत्ताच सिद्ध करून दाखवलंय. तर याच्याबद्दल मी एक सेमिनार देतो, एक व्याख्यान देतो, तिथं तज्ज्ञ लोकांना हे सगळं ऐकवतो, म्हणजे ते त्यांचं काय मत आहे ते कळेल. तर अशा तऱ्हेने त्यावेळी आईन्स्टाईन प्रिन्स्टन या शहरात, तिथं एक इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी म्हणून आहे, उच्च अभ्यासाकरता ती जागा मशहूर आहे, प्रसिद्ध आहे. तर तिथं आईन्स्टाईन कायमच्या नोकरीला होता आणि त्याच्याकडं त्याच्या खोलीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की मला पुष्कळसा कागद द्या काम त्याच्यावरती गणित मांडायला, आणि एक वेस्ट पेपर बास्केट द्या म्हणजे केराची टोपली द्या, माझे ज्या ज्या गणित माझं चुकेल ते त्या टोपलीत मी टाकून देईन. तर अशा तऱ्हेनं त्याला पुष्कळ कागद आणि केराची मोठी टोपली देण्यात आली आणि तो त्याच्यामध्ये गणित मांडून सोडवून बघत असे. तर त्यामध्ये त्याला असं दिसलं की गुरुत्वाकर्षणाच्या लहरी असू शकत नाहीत. आणि त्यांनी सांगितल्यावरती प्रिन्स्टनच्या लोकांनी एक नोटीस काढली की गुरुत्वाकर्षणाच्या लहरींबद्दल एक महत्त्वाचं विधान केलं जाणार आहे, त्यासाठी तुम्ही अमुक वाजता अमुक ठिकाणी लेक्चरसाठी जमा, असं आवाहन त्याच्यामध्ये होतं. फक्त त्यांनी कोण लेक्चर देणार आहे ते सांगितलं नाही, कारण जर त्याच्यात आईन्स्टाईनचं नाव घातलं तर त्याचा काय परिणाम व्हायचा की बाहेर प्रेसला कळायचं की आईन्स्टाईन बोलणार आहे. आईन्स्टाईन बोलणार म्हटल्यावरती न्यूयॉर्कपासून, म्हणजे प्रिन्स्टनपासून जवळच होतं न्यूयॉर्क, तर न्यूयॉर्कपासून खूपसे हे आपले वृत्तपत्राचे प्रतिनिधी, वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी यायचे आणि त्या तिथं गर्दी करायचे, आणि आईन्स्टाईनला त्याचं बोलणं समजत नाही म्हटल्यावर आणखी खोदून काहीतरी प्रश्न विचारायचे. तर त्यांना इथं न कळवता लेक्चर करायचं म्हणजे आईन्स्टाईनचं नाव द्यायचं नाही, हे त्यांनी ठरवलं. तर अशा तऱ्हेनं हे त्यांनी अनाऊन्स केल्यावर प्रिन्स्टनमधल्या लोकांना अर्थात माहीत होतं, ज्या अर्थी नाव दिलेलं नाही आहे त्या अर्थी तो आईन्स्टाईनचं आहे. ते सगळे एक जमा झाले आणि मोठी तिथं गर्दी होणार होती. पण आदल्या दिवशी आईन्स्टाईननं परत ते तपासून बघितलं आपण केलेलं गणित, आणि त्याच्यामध्ये त्याला चूक दिसली. खरोखर ती चूक त्याच्या एका सहकार्याला प्रथम दिसली, त्यांनी ती आईन्स्टाईनला दाखवली, इथं माझं उत्तर असं येत आहे तुमचं उत्तर वेगळं काय येत आहे असं विचारलं. तेव्हा आईन्स्टाईननं स्वतःचं उत्तर तपासून पाहिलं आणि ते त्याच्यामध्ये त्याला चूक दिसली. आणि ती चूक कशा तऱ्हेची होती ते तुम्हाला, तुम्ही सुद्धा असली चूक आपल्या गणिताच्या परीक्षेत करत असाल तर म्हणून तुम्हाला सांगतो की जर अल्जिब्रामध्ये एक्स इक्वल टू काहीतरी उजवीकडं असतं, लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड असते, तर एक्स इक्वल टू प्लस एक्स, एक्स इक्वल टू मायनस एक्स असं जर तुम्हाला आलं तर तुम्ही इकडचा एक्स दुसरीकडं नेऊन टू एक्स इक्वल टू झिरो म्हणजे एक्स इक्वल टू झिरो हे निष्कर्ष काढाल. तसा निष्कर्ष आईन्स्टाईननं काढला होता, परंतु वास्तवात त्याच्या गणितात एक्स इक्वल टू मायनस एक्स न येता एक्स इक्वल टू प्लस एक्स यायचं. आता एक्स इक्वल टू प्लस एक्स म्हणजे त्याच्यात काही नवीन नाही आहे, एक्स इक्वल टू एक्स याला आपण काही महत्त्व देत नाही, कारण त्यात नवीन माहिती भरलेली नाही. त्यामुळं आईन्स्टाईननं जे काही निष्कर्ष आधी काढले ते एक्स इक्वल टू झिरो हा निष्कर्ष काही निघत नव्हता,
आणि एक्स इक्वल टू झिरो असतं तर गुरुत्वाकर्षणाच्या लहरी असत नाहीत हे निष्कर्ष निघाले असते. तेव्हा आइन्स्टाईननं प्रत्यक्ष लेक्चर देताना हे दाखवलं की आपण अशा तऱ्हेनं हे गणित मांडलं आणि अशी अशी चूक केली. त्यांनी ती चूक केलेली प्रांजलपणे मान्य केली, म्हणायला माझ्याकडून ही चूक झाली त्यामुळं माझा निष्कर्ष सगळा चुकीचा ठरतो, तिकडं आपण लक्ष देऊया नको आणि पुन्हा नव्याने गुरुत्वाकर्षणाच्या लहरींचं अस्तित्व आहे का नाही हे शोधून काढूया. तर अशा तऱ्हेनं ही घटना झाली. तर मी तुम्हाला याकरता मुद्दाम सांगितली की इथं जी मुलं शाळेतली मुलं बसली आहेत त्यांना वाटत असेल की आपण चुका करतो कधी कधी आणि आपल्या गणितातले मार्क कट होतात. त्या तर आइन्स्टाईनसारखा मोठा शास्त्रज्ञसुद्धा साध्या चुका करू शकत असे याचं मी तुम्हाला हे एक उदाहरण दिलं. बरं ते असो, असं आता आइन्स्टाईनच्या नंतर म्हणजे आइन्स्टाईन मेल्यानंतर काही वर्षांनी शास्त्रज्ञांनी वेगळ्या शास्त्रज्ञांनी परत तो प्रश्न हाती घेऊन सोडवला आणि त्यांनी केलेलं गणित बरोबर होतं हे अनेक लोकांनी मान्य केलं आणि त्याचा निष्कर्ष होता की गुरुत्वाकर्षणाच्या लहरी आहेत असतात असं म्हटल्यानंतर मग नंतरचा प्रश्न असा की जर गुरुत्वाकर्षणाच्या लहरी आहेत असं मान्य केलं तर त्या शोधायच्या कशा, कुठं असतात त्या? जसं आपण म्हटलं विद्युत चुंबकीय लहरी असतात पण त्या कुठं असतात? तर आता इथं दिवे लागलेले आहेत तर दिव्यातून जो प्रकाश येतो तिथं विद्युत चुंबकीय लहरी आहेत, रेडिओ तुम्ही ऐकता रेडिओमध्ये त्या लहरी आहेत, असं पुष्कळ ठिकाणी आहे. तर त्यांनी म्हटलं की आपण आता या लहरी गुरुत्वाकर्षणाच्या लहरी शोधायला आपण काय करू शकतो, कशा तऱ्हेनं ते त्या लहरी शोधायच्या. तर यामध्ये त्या जे काही गणित मांडलं गेलं त्या गणितातून असं दिसलं की या ज्या लहरी आपण मोजू इच्छितो त्या अतिशय सूक्ष्म आहेत. आता एखादी गोष्ट मी तुम्हाला समजा एक इंचाची लांबी सांगितली, इंच राहू दे आपण एक सेंटीमीटरची लांबी सांगितली आणि त्यातला एक मिलीमीटर म्हणजे किती कमी आहे, त्याच्यानंतर तुम्ही जर मिलीमीटरचा येऊन छोटा केलात तर आणखीन बारीक होतो. तर गुरुत्वाकर्षणाच्या लहरींच्या बाबतीत त्या लोकांचं असं गणित सांगत होतं की जे काही आपल्याला वेगवेगळे गुरुत्वाकर्षणाचे जनक म्हणजे गुरुत्वाकर्षणाचे बळ ज्यांच्यामध्ये पुष्कळ आहे अशा प्रचंड वस्तू जरी आपण विचारात घेतल्या तरी त्यांच्यामधून येणाऱ्या लहरी अतिशय सूक्ष्म असतात. किती सूक्ष्म आहे ती कल्पना द्यायला जर तुम्ही एकावरती 21 शून्य दिलीत तर तुम्हाला खूप प्रचंड संख्या मिळते. त्या संख्येनं एकाला भागलं तर अत्यंत लहान संख्या मिळते. तेवढी सूक्ष्म संख्या गुरुत्वाकर्षणाच्या लहरी मोजण्यासाठी आपण वापरतो. तर अशा तऱ्हेनं अत्यंत सूक्ष्म लहरी मोजण्यासाठी जी यंत्रणा तुम्ही तयार कराल ती अतिशय सूक्ष्म मोजू शकणारी पाहिजे. केवळ ती आपण बनवली म्हणून चांगली बनवली जे उत्तमात उत्तम बनवली तरीसुद्धा ती योग्य आहे की नाही याचा प्रश्न तर त्यामध्ये पहिला प्रयत्न केला युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड येथील जो वेबर नावाच्या शास्त्रज्ञानं त्यानं एक खूप विचार करून अतिशय
मोठी अशी एक यंत्रणा उभारली आणि त्याचा असा अंदाज होता की या यंत्रणेतून आपण गुरुत्वाकर्षणाच्या लहरींची माहिती मिळवू शकू. परंतु पुष्कळ प्रयत्न करून झाल्यावर सुद्धा त्याला त्या यंत्रणेतून त्या लहरी सापडल्या नाही, कारण त्या जितक्या सूक्ष्म असायला पाहिजेत तितकी त्या लहरीच्या तितक्या त्या यंत्रणेची हे नव्हती, तयारी नव्हती, त्या तितक्या सूक्ष्म नव्हत्या बघत. तेव्हा वेबरला काही त्याच्यात हे मिळालं नाही. त्यानंतर आणखीन लोकांनी प्रयत्न केले आणि त्यामध्ये लायगो म्हणून एक प्रकल्प अमेरिकन शास्त्रज्ञांनी सुरू केला. त्याला त्याच्यामध्ये जी यंत्रणा होती ती किती प्रचंड होती ते मी तुम्हाला सांगतो की अशी कल्पना करा की एक मोठा बोगदा आहे आणि त्याची लांबी आपण समजे 4.5 ते 5.5 किलोमीटर एवढी लांबीचा तो बोगदा आहे. त्या बोगद्याच्या आतमध्ये बिलकुल शांतता आहे, कसलाही डिस्टर्बन्स असणार नाही आणि त्यामध्ये लेझरची किरणं आपण पाठवायची आणि ती लेझरची किरणं त्या बोगद्यातून गेल्यानंतर काही एक दोन ठिकाणी त्या परावर्तित केल्या जातात, रिफ्लेक्ट केल्या जातात आणि रिफ्लेक्ट करून त्या वेगळ्या बोगद्यातून पाठवले जातात. तर अशा तऱ्हेनं ते इकडं तिकडं फिरवून एकाच किरणातून निघालेले दोन भाग एका मार्गाने गेला, दुसरा दुसऱ्या मार्गाने गेला आणि शेवटी परत दोघं येऊन भेटले तर त्यामध्ये काय फरक दिसून येतात ते मोजता आले तर आपल्याला गुरुत्वाकर्षणाच्या लहरींची जे अस्तित्व दाखवायला सुरुवात करता येईल. अशा तऱ्हेनं ती जी लायगो म्हणून यंत्रणा होती ती काम करायला लागली. त्याला साधारण 1990-95 सुमाराला आणि ती यंत्रणा जवळजवळ 20 वर्ष काम करत होती. परंतु तिला सुद्धा यश मिळे ना तेव्हा लोकांनी ती आणखीन सूक्ष्म मेजर करेल, मोजेल, मोजबाप करू शकेल अशी यंत्रणा त्यातून बांधली. त्याला ॲडव्हान्स लायगो म्हटलं, म्हणजे जास्त सक्षम अशी ती लायगो होती. तर त्याचं एकंदर रूप बघून लोकांना वाटायचं की इतका प्रचंड आपण प्रयत्न करतो आता जर सापडली नाही तर मग आपल्याला पुन्हा विचार करावा लागेल की अशा लहरी असतात की नाही. परंतु सुमारे 3 वर्षापूर्वी तशी यंत्रणा जी ॲडव्हान्स लायगो म्हणून त्यांनी वाढवून बनवली ती त्या यंत्रणेला यश मिळालं आणि त्यांना गुरुत्वाकर्षणाचे त्या लहरींचं एक इंडिकेशन म्हणजे तिथं लहरी होत्या इथनं गेल्या हे दाखवता आलं आणि ती त्या लहरी कशामुळं झाल्या याबद्दल सुद्धा त्यांनी त्याबद्दल माहिती मिळवली. कारण त्या कुठल्या तऱ्हेनं त्या मशीनमधनं जात होत्या त्यावरून आपण सांगू शकतो त्या मुळात कुठनं आल्या. आणि त्यांची त्याची उत्तर असं होतं की दोन कृष्णविवरण, दोन ब्लॅक होल्स एकमेकावर आपटले तर काय होईल. तर दोन ब्लॅक होल्स एकमेकावर आपटले तर त्यांच्यातून एक मोठा ब्लॅक होल तयार होतो. पहिला ब्लॅक होल जातो, दुसरा ब्लॅक होल जातो, दोन्ही मिळून एक प्रचंड नवा ब्लॅक होल तयार होतो. तसं झालं की त्या एकंदर कृतीमधून ज्या लहरी निघतात त्या गुरुत्वाकर्षणाच्या असतात आणि तशा लहरी त्यांना मिळाल्या. तर अशा तऱ्हेच्या लहरी आणखी सुद्धा
एक दोन वर्ष आणखी मिळू शकल्या, त्यांची वेगवेगळी कारणं असू शकतात, आणि आता यापुढे लोकांनी असा प्रयत्न करायचं ठरवलंय की वेगवेगळ्या प्रकारच्या लहरी कशा असू शकतील गुरुत्वाकर्षणाच्या, ते शोधून आपण त्यांचा ठाव ठिकाणा शोधायचं. तर अशी कल्पना करा की अशा तऱ्हेचा शोध लावायला अमेरिकेत दोन ठिकाणी ही यंत्रणा, लायगोची यंत्रणा उभारलेली आहे, आणि त्याशिवाय युरोपमध्ये फ्रान्स, इटली आणि जर्मनी या देशांनी त्यांची यंत्रणा उभारली आहे. शिवाय जपानी लोकांनी त्यांच्या देशात एक यंत्रणा उभारली. ते सगळे मिळून आता निरीक्षणं घेत आहेत, त्यामुळं एकाला दिसली तर दुसऱ्याला दिसली पाहिजे अशी ती स्थिती आहे. तर हे सगळं करताना त्यांना असं जाणवत होतं की आपण जर सबंध पृथ्वीवरचे लोक पाहिलं कुठं कोण कुठं आहे, तर अमेरिका नंतर जपान तुम्ही जर तिथून जपानकडे जाऊ शकता किंवा अमेरिकेतून तुम्ही युरोपकडे येऊ शकता, तिथं तुम्हाला लायगोची यंत्रणा मिळते. परंतु एशियामध्ये आणखी कुठं मिळत नाही, आणि विशेष करून भारतात जर मिळाली तर ती जास्त चांगली होईल, भारतात किंवा ऑस्ट्रेलियामध्ये. तर त्यांनी ऑस्ट्रेलियन लोकांना आधी विचारलं, तुम्ही आम्हाला सामील होता का, तुम्ही पण एक यंत्रणा उभारता का? तर शास्त्रज्ञ म्हणाले, आम्ही प्रयत्न करतो करू. परंतु त्यांना जे अनुदान देणारे, आर्थिक अनुदान देणारं गव्हर्नमेंट होतं, ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंट म्हणाला, आम्हाला हे परवडणार नाही, ते आम्ही नाही मदत करू शकत. तेव्हा ऑस्ट्रेलिया या रेसमधनं बाहेर पडले. मग ते भारताकडे आले, म्हणजे तुम्हाला शक्य आहे का? तर भारतानं आधी आपापसात चर्चा करून शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केलं की आपल्याला बनवायची ती हे यंत्रणा कशी बनवायची ते पूर्णपणे जमेल, परंतु त्याला जे काही पैसे लागतात ते सरकारने द्यायला पाहिजे. म्हणून आम्ही परत सगळे शास्त्रज्ञ सरकारकडे गेलो आणि त्याला म्हटलं की आम्हाला असं असं बांधायचे, त्याला पैसे पाहिजे. तर सरकारने जरा प्रश्न बिश्न विचारून थोडी टोळवाटोळवी करून शेवटी त्यांनी मान्य केलं, ठीक आहे, आम्ही प्रयत्न, तुम्ही करा प्रयत्न, आम्ही तुमच्या मागं आहोत. अशा तऱ्हेनं त्यांनी गॅरंटी दिल्यावर आता आपण भारतातला जो प्रकल्प आहे, जो मी औंध्या नागनाथमध्ये येतो म्हटलं तिकडे येतो, तिकडं आता आपल्याला दिसतंय की जे ऑस्ट्रेलियाला जमलं नाही किंवा जे ज्याच्या मागं अनेक देश असूनही पूर्णत्वात येत नाही, त्यांना भारताची कमतरता वापर भारतात असावा असं वाटतं, म्हणजे त्यांनी मुद्दाम या म्हणून सांगितल्यामुळं आपण जातोय, आम्हाला घ्या म्हणून जात नाही. तर यामध्ये फरक असतो आणि त्यामध्ये सांगायचा एक मुद्दा असा की गुरुत्वाकर्षणाच्या लहरी आल्या का गेल्या हे शोधायला सुद्धा विशेष गणित लागतं, आणि ते गणित भारतातून मिळालेलं आहे, आणि त्या गणिताचा वापर एकंदर बाकीचे देश करत असतात. तर याचे हे सांगताना मला विशेष आनंद किंवा समाधान का वाटतं, ते असं की साधारण 1980-84 सुमारास एकदा वेगवेगळ्या भारतीय संस्थांनी एकत्र मिळून आपण पुढल्या 5 वर्षात कुठले प्रकल्प करायचे याचा विचार केला,
इतर सरकारी लोक नव्हते, फक्त शास्त्रज्ञ विचार करत होते आणि त्या शास्त्रज्ञांनी अनेक प्रकल्प आपण हे घेतले पाहिजेत, हे नाही घेतले पाहिजेत वगैरे निष्कर्ष काढले. तर तिथं संजीव धुरंधर म्हणून संजीव धुरंधर म्हणून पुण्यातला एक शास्त्रज्ञ आमच्याबरोबर काम करत होता, तो एकेकाळी माझा विद्यार्थी होता. तर त्यांना अशा तऱ्हेचं आपण करता येईल म्हणून एक प्रपोजल दिलेलं होतं आणि ते त्यांनी त्या शास्त्रज्ञांच्या पुढं वाचलं. शास्त्रज्ञांनी त्याच्यावरती केवळ एवढीच टीका केली की तुम्ही अजूनपर्यंत काहीच बांधलेलं नाही आहे, कुठलीच यंत्रणा तयार केली नाही, तेव्हा तुम्ही तुम्हाला हे जमेल हे कशावरून, म्हणून आम्ही तुम्हाला पैसे देत नाही. असं म्हटलं तर तुम्ही कधीच पुढं जाणार नाही, कारण जर तुम्हाला लोक म्हणाले की तुम्ही आत्तापर्यंत केलं नाही तेव्हा तुम्हाला ते जमणार नाही, म्हणून पुढंही करू नका, असं म्हणण्यात काही अर्थ नाही. तेव्हा अशा स्थितीत मी धुरंधरला सांगितलं की आपल्या वतीनं जेवढं करता येईल ते आपण करूया आणि त्यांनी त्याचा उत्तम उपयोग करून लायगोसारख्या एकंदर यंत्रणेतून आपल्याला कसं मेजरमेंट घेता येतील आणि त्यांचा आपण कसा अर्थ लावू शकतो हे गणित मांडलं आणि ते आता सगळीकडं वापरलं जातं. तेव्हा जरी आपल्याला सुरुवातीला जरा निराशेला सामोरं जावं लागलं तरी नंतर ते आता आजकालच्या देशामध्ये दिवसामध्ये ते अत्यंत उत्तम आहे. तेव्हा एकंदर गोष्टीचा समारोप करताना मी असं म्हणेन की गुरुत्वाकर्षणाच्या लहरी आहेत, हे आता थिअरी आणि प्रयोग दोन्ही मार्गांनी सिद्ध झालेलं आहे. तेव्हा यापुढं आपल्याला कशा तऱ्हेनं एकंदर सगळ्या प्रकारचे निरीक्षणं कशी घ्यायची याच्याबद्दल आणखीन अभ्यास करणं आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे आता अनेक तरुण शास्त्रज्ञांची गरज पडणार आहे, जे आणखीन एक 10 वर्षांमध्ये आपल्याला नवीन मार्ग दाखवतील ज्यातून सध्या जे आता यंत्रणा आपण बांधतोय औंध्या नागनाथमध्ये तशी यंत्रणा उपयोगी पडेल. तेव्हा इथं जे कोणी लहान मुलं शाळेतली मुलं आहेत त्यांना मी म्हणेन तुमच्यापैकी कोणी जर या क्षेत्रात येणार असेल तर त्याला त्याला पुष्कळ पुढं वाव आहे आणि त्यांनी जरूर यावं. एवढं सांगून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या या व्याख्यानात नक्कीच इथं उपस्थित असलेली सर्वच लहान मुलं प्रेरित झालेली असतील आणि ते येत्या काळामध्ये नक्कीच या क्षेत्रामध्ये अतिशय मोलाचं योगदान देऊ शकतील. आपण इतक्या विस्तृतपणे या सर्व विषयावरती अतिशय अगाध असा विषय जो खरोखरच एका कविकल्पनेलाही लाजवेल अशा पद्धतीचा हा विषय गुरुत्वीय लहरी ज्याचं संशोधन किंवा ज्याचा शोध अतिशय कठीण असलेली ही गोष्ट आपण अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आमच्यापर्यंत पोहोचलीत नव्हे आम्हाला विशद करून सांगितले त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मला खात्री आहे की इथं उपस्थित असलेल्या सर्वच लोकांच्या मनामध्ये अतिशय कुतूहल आहे, बरेच प्रश्न देखील आहेत. तर
मी या ठिकाणी विनंती करेन की काही आपल्यापैकी ज्यांना प्रश्न विचारायचे असतील तर कृपया आपण ती प्रश्न विचारा, सर नक्कीच त्या प्रश्नाची काही प्रमाणामध्ये उत्तरं देतील. तर मोजकी काही प्रश्न जर कुणाच्या असतील, कुणी विचारणार असेल तर मी आपल्याला निमंत्रित करतो. Hello sir, my question is, what is the difference between gravitational waves and matter waves? Matter waves and gravitational waves are matter waves ajun kai aplyala मिळालेल्या नाहीत किंवा त्या आहेत असंही आपल्या आपलं गणित सांगत नाही. तेव्हा आपण एवढंच म्हणू शकतो, ग्रॅव्हिटेशनल वेव्ज आहेत हे सिद्ध झालं आहे आणि ते दिसलेले आहेत. तेव्हा त्यांच्याबद्दल आपण जास्त अभ्यास करू शकतो, परंतु मॅटर वेव्सबद्दल अजून अभ्यास करण्याजोगं काही नाही आहे. दुसरा प्रश्न हे आपल्या माईक जवळ, माईक जवळ पकडाल का सर आपण, प्लीज होल्ड युअर माईक नियर टू युअर प्लेस. अजून प्रश्न आला नाही, प्रश्न येऊ लागला. आपली जी लायगो थेरी आहे, यस यस प्लीज, लेसर इंट्रा फर्मेंटरी ग्रॅव्हिटेशनल वेव ऑब्झर्वेटरीमध्ये याचा उपयोग जे बिग बँग थिअरी आहे किंवा लार्ज हॅड्रॉन कोलिजनची थिअरी फ्रान्स आणि स्वित्झर्लंडच्या बॉर्डरवर जो टनेल आहे त्या टनेलमध्ये जो प्रयोग चालू आहे त्याच्यामध्ये ह्या एगोचा काही मदत होणार आहे, काही ॲडव्हान्स काही प्रगती होणार आहे की नाही, हा माझा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा आहे की ह्या लायगोचा आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर घेऊया. तो जो लार्ज कोलायडर आहे त्याचं काम वेगळं आहे. जेव्हा मूळ कण अतिशय सूक्ष्म असतात ते एक हॅलो जेव्हा ते मूळ कण अतिशय सूक्ष्म असतात आणि ते एकमेकावर आपटतात तेव्हा त्यांची ऊर्जा प्रत्येकी पुष्कळ असते आणि अशा अत्यंत ऊर्जा जास्त ऊर्जेचे मूल कण एकमेकावरती टक्कर मारतात तेव्हा पुढं त्यातनं काय बाहेर येतं हे जाण्याची उत्सुकता असते. तर त्या उलट या गुरुत्वाकर्षणाच्या लहरींच्या बद्दल त्या तशा तऱ्हेची ते शोध केले जात नाहीत, वेगळ्या तऱ्हेचे शोध केले जात. तेव्हा त्यांचं कंपॅरिझन होऊ शकत नाही. दुसरा प्रश्न इकडून कोणी लहान मुलांमधून, कारण त्यांच्यामध्ये ब्लॅक होल वगैरे बद्दल सर माझा क्वेश्चन आहे. आपण मास युनिव्हर्स मध्ये सेम आहे म्हणून सांगतो, कॉन्स्टंट असतो मास. तर मी असं वाचलंय की स्पेस मध्ये वेगवेगळ्या फोर्स मुळे तो मासवर त्या फोर्सचा इफेक्ट मासवर होतो एखाद्या ऑब्जेक्टचा, तर तो कसा होतो मास जर युनिव्हर्स मध्ये सगळीकडे कॉन्स्टंट असत तर त्याचा इफेक्ट काय होतो असा तिचा प्रश्न आहे. मलाही नीट कळला नाही प्रश्न. प्रश्न थोडासा सर, स्पेस मध्ये वेगवेगळ्या फोर्स मुळे मासवर इफेक्ट कसा होतो. मी असं वाचलंय की स्पेसच्या वेगवेगळ्या फोर्स मध्ये मासवर इफेक्ट होतोय, पण मास तर युनिव्हर्स मध्ये कॉन्स्टंट आहे. मास कॉन्स्टंट आहे का ते बदलत राहतो त्याच्यावर काही इफेक्ट होतो का? मास प्रत्येक कणाचा एक काहीतरी मास असतो, तो कशामुळे आलाय हे अजून आपल्याला माहित नाही.
मास कशामुळे आलेला आहे, हे कसं आणि किती प्रमाणात तिथे आला पाहिजे, हे कोण ठरवतं, कुठल्या इंटरॅक्शनने ठरतं, ते अजून आपल्याला माहीत नाही. त्याबद्दल शोध चालू आहे. आणि आपण तुम्ही बोझॉन हा शब्द ऐकला असेल, तर बोझॉन पार्टिकल्सचा त्याच्यामध्ये उपयोग होतो, परंतु खोलात आत्ता इथं जाता येत नाही. येस, नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. या, हॅलो, माझं नाव शिवम सोनुनकर. सर, माझा प्रश्न असा आहे, आम्हाला जर या क्षेत्रात यायचे असेल तर आम्ही शालेय स्तरापासून काय तयारी केली पाहिजे? व्हेरी गुड क्वेश्चन, इंडीड इट इज अ इन्स्पायरिंग क्वेश्चन फॉर द यंगस्टर. शालेय स्टेज पासून आम्ही काय केलं पाहिजे? लहान मुलगा आहे, लहान मुलांनी ॲस्ट्रॉनॉमी मध्ये काम करायचं असेल तर काय करायचं, कशा पद्धतीने प्रोत्साहन द्यायचं? तुम्हाला जर खगोल विज्ञानात पुढे जायचं असलं, अभ्यास करायचा असला, तर मुळात तुम्हाला गणित आणि विज्ञान, सायन्स आणि मॅथमॅटिक्स आणि सायन्स हे विषय चांगले आवडले असले पाहिजेत आणि त्यात पुढे काम करायचे, प्रश्न सोडवायची तुम्हाला उत्सुकता असली पाहिजे. असं असलं तर तुम्ही पुढे मोठे झाल्यावरती या क्षेत्राकडे वळू शकता. हॅलो, विल टेक लास्ट क्वेश्चन. गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटेशनल वेव्स वर आपल्यावर काही इफेक्ट असते का? ग्रॅव्हिटी वेव्हचा आपल्यावरती काही इफेक्ट होतो, आपल्यावर काही परिणाम होतो का या ग्रॅव्हिटी वेव्हचा? नाही, ग्रॅव्हिटेशनल वेव्ह आपल्या मधून गेली तर आपल्याला काही कळत नाही, कारण ती इतकी सूक्ष्म असते की आपल्याला काही त्याच जाणीवच होणार नाही. त्याच काय, व्हॉट इज इट यूज? त्याचा आणखीन एक महत्त्वाचा योग काही अजून आपल्याला माहित नाही. प्रथम त्या लहरी आहेत कशा आणि त्या किती मोठ्या होऊ शकतात, एवढी माहिती जर आपण मिळवली तर त्याच्या पुढे हे तू जे विचारतोस त्याचं उत्तर मिळू शकत. करेक्ट आहे, अतिशय महत्वाचं आणि इंटरेस्टिंग क्वेश्चन होता तसा. हॅलो, मला वाटतं सर लास्ट जर लायगोच्या माध्यमातून ग्रॅव्हिटेशनल वेव्ह जर डिटेक्ट झाल्या किंवा त्यांचं अॅक्युरेट मेजरमेंट झालं, त्याचे ऍप्लिकेशन काय असतील सर, याचे बेनिफिट्स काय असतील, किंवा आपण हे कशासाठी मेजरमेंट करतो? याच्या पूर्वीचा जो प्रश्न होता त्या मुलांनी विचारलेला तो हाच प्रश्न होता, थोडस वेगळ्या पद्धतीने विचारला गेला होता. याच्या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असेल, अगदी शेवटचा प्रश्न राहिला सर, शेवटचा प्रश्न. हॅलो 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 सर, मी सुशांत गवळे बोलतो. हॅलो, हा सर, लायगोमधून आपण आपल्याला ग्रॅव्हिटेशनल हिसाबाने एक जण कोणी करून तर आता आपण ग्रॅव्हिटेशनल वेव्ह कॅच केलेत तर त्याच्यातून आपण आता सध्या म्हणजे अर्थ कधी निर्माण झालंय, युनिव्हर्स कधी निर्माण झालंय प्रेडिक्ट करू शकतो. तर सर अजून तुमच्या मते आपण काय काय प्रेडिक्ट करू शकतो? तुम्हाला तुम्हाला मी एक उदाहरण असं देतो. समजा आता तुम्ही अनेक गोष्टी वाचले असतील. समजा तुम्हाला हिडन ट्रेजर म्हणजे लपवलेला खजिना शोधायचा आहे आणि शोधत तुम्हाला शेवटी एके ठिकाणी एक बॉक्स मिळाली, ती बंद आहे, कुलूप लावलेला आहे, ती अजून तुम्ही उघडायची आहे, परंतु बॉक्स मिळाली याचा अर्थ आतमध्ये खजिना आहे हे तुम्हाला माहिती आहे. म्हणून तुम्हाला त्याची एक प्रकारची आश्वासकता आहे की आता ही उघडल्यानंतर आपल्याला काय दिसतं, तर ते काय दिसतं ते इतक्यात मला माहीत होणार नाही, कारण मी ती उघडलेली नाही आहे बॉक्स. तर अशा तऱ्हेनं प्रथम बॉक्स मिळवणं आणि नंतर ती उघडून त्यातनं शोधणं हे असतं. जसं सरांनी म्हटलं किंवा ही एक आपल्यासाठी नवीन दालनवपन होत आहे, त्याच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याचशा अननोन गोष्टीची आपल्याला कदाचित त्याच्या माध्यमातून माहिती उपलब्ध होऊ शकते. तर मला वाटतं आपण या ठिकाणी ओके, हा एक छोटा मुलगा आहे त्याची उत्सुकता आहे की काहीतरी प्रश्न विचारण्याची, आपण त्याच्याकडे माईक द्या. इथं पुढं पुढं, हॅलो, इथं समोर फ्रंट रोला एकदम, पहिल्यांदा त्यांच्याकडे माईक द्या.
अतिशय छोटा मुलगा आहे तो, मला वाटतं 5वी 6वीचा वगैरे विद्यार्थी असावा तो. हॅलो, हा तुझं नाव सांग बेटा पहिले. सर सर हॅलो सर, तुझं नाव सांग अगोदर या छोट्या मुलाला. सर माझं माझं नाव प्रतीक सगरोळीकर आहे. तर मी प्रश्न विचारतो सर की ग्रॅव्हिटेशनल वेव्स ज्या असतात त्या कशा क्रिएट होतात? वा, अतिशय महत्वाचा प्रश्न. ग्रॅव्हिटी वेव्स उगम, ग्रॅव्हिटेशनल वेव्स कशा तयार होतात? आता याचं एक उदाहरण जे आपल्याला मिळालेलं आहे ते म्हणजे दोन कृष्ण विवरप, दोन ब्लॅक होल्स एकमेकावरती टक्कर मारून एकात एक मिसळली गेली की एक मोठं ब्लॅक होल तयार होतं. या क्रियेमध्ये आपण गुरुत्वाकर्षणाच्या ज्या लहरी असतात त्या येताना पाहिलेल्या आहेत. तर अशा तऱ्हेचे आणखीनही कारणं असू शकतील, त्यांचा आता अभ्यास चालू झालाय. बरं, मी इथं आता थांबू इच्छितो. yes, sir, yes. परंतु तुम्हाला जर मला प्रश्न विचारायचे असले तर मी तुम्हाला ईमेल ऍड्रेस देतो, jvn@iuka.in. आपल्या ज्या काही उत्सुकता आहेत, जे काही प्रश्न आहेत ते आपण सरांना मेल करू शकता, टेक्स्ट करू शकता, jvn@iuka.in. अतिशय साधा मेल आहे. JVN साधं पत्र पाठवायचं असलं तरी चालेल, चालेल. साधं कागदावरती लिहून पत्र पाठवायचं असेल तर प्रोफेसर नारळीकर मराठीत लिहिलं तरी चालेल. आयुका, आयुका पुणे 7. यस, पोस्ट बॅग नंबर 4. तरी नाही चालेल. तर अशा या अतिशय महत्वाच्या प्रसंगी सर आपण आमच्या सोबत उपस्थित राहिला, या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं या ठिकाणी आलात, आमच्या आम्हाला आशीर्वाद दिलात आणि आमचे आमच्यामध्ये असलेली जी उत्सुकता आहे किंवा इथं आमच्या परिसरामध्ये उभं राहणारी अतिशय विशालकाय अशी ही प्रयोगशाळा लायगो इंडिया नावाची जी प्रयोगशाळा, इथून अवघ्या 60 किलोमीटरच्या अंतरावरती उभारली जाणार आहे, त्याच्या माध्यमातून आपल्याला काय काय अभ्यास करता येऊ शकतं हे सर्व आपण विशद केलात. त्याबद्दल मी विद्यापीठाच्या व या ठिकाणी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर, अतिशय मनपूर्वक धन्यवाद.